नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू चॅनल हा आपला डेली पी वाय क्यू सिरीज मधला भूगोल या घटकावरचा किंवा महाराष्ट्राचा भूगोल या घटकावरचा पहिला पाठ आहे यामध्ये आपण आतापर्यंत एम पी एस सीने विविध परीक्षेमध्ये विचारलेले दहा पी वाय क्यू किंवा दहा भूगोलचे प्रश्न पाहणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा महाराष्ट्र या राज्याची एकूण सहा प्रशासकीय विभागामध्ये विभागणी झालेली आहे ते सहा कोणते कोणते आहेत ते देखील आपल्याला माहिती पाहिजे यावर आतापर्यंत प्रश्नमध्ये बरेच प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये बघा पहिला आहे कोकण विभाग पहिला आहे कोकण विभाग यामध्ये या कोकण विभागामध्ये एकूण जिल्हे आहेत सात जिल्हे आहेत कोणते कोणते आहेत पहिला आहे पालघर त्यानंतर आहे ठाणे त्यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे असे एकूण सात जिल्हे या कोकण या प्रशासकीय विभागामध्ये आहेत दुसरा विभाग आहे पुणे विभाग पुण्यामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर आहे नाशिक डिव्हिजन यामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत त्यानंतर औरंगाबाद विभाग यामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत आणि हा औरंगाबाद विभाग हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे त्यानंतर आहे अमरावती भाग अमरावती विभागामध्ये देखील एकूण पाच जिल्हे आहेत आणि त्यानंतर आहे नागपूर डिव्हिजन किंवा नागपूर विभाग यामध्ये एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश आहे यातल्या नाशिक पुणे आणि अमरावती या, या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी पाच 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 जिल्हे आहेत आणि सर्वाधिक जिल्हे जे आहेत ते औरंगाबाद डिव्हिजन या विभागामध्ये आहेत हे सगळं आपल्याला माहिती असायला पाहिजे सोबतच बऱ्याच वेळा या विभागांचं किंवा या प्रशासकीय विभागांचं क्षेत्रफळ देखील विचारलेलं आहे किंवा क्षेत्रफळानुसार कोणता विभाग सर्वात मोठा आहे हे देखील विचारलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा सर्वात मोठा विभाग तो आहे औरंगाबाद औरंगाबाद क्षेत्रफळ किती आहे औरंगाबाद विभागाचं क्षेत्रफळ आहे जवळपास चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर आणि सर्वात छोटा विचारलं तर सर्वात छोटा प्रशासकीय विभाग आहे कोकण प्रशासकीय विभाग या कोकणचं क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आपला मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक एकूण सहा प्रशासकीय विभागामध्ये महाराष्ट्राची विभागणी झालेली आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी डॅश डॅश या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धुळे एक जुलै एकोणीशे या दिवशी धुळ्यामधून धुळ्यामधून नंदुरबार नंदुरबार हा जिल्हा अलग करण्यात आलेला आहे त्यामुळे आपलं उत्तर होईल एक जुलै एकोणीशे या दिवशी धुळे या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे या धुळ्यासोबतच याच दिवशी म्हणजे एक जुलै एकोणीशे या दिवशी अजून एका जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे तो जिल्हा आहे अकोला तो जिल्हा आहे अकोला अकोल्यामधून वाशिम हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे त्यामुळे अकोला आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांचे विभाजन हे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव याच दिवशी झालेलं आहे इथे पहिलं ऑप्शन आहे उस्मानाबाद याचं विभाजन कसं झाले तर या, या उस्मानाबादचं विभाजन झालेलं आहे सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला यामधून लातूर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे त्यानंतर परभणीचं विभाजन एक मे एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी झालेला आहे आणि भंडाराचं विभाजन देखील याच दिवशी झालेलं आहे यातल्या परभणीमधून जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे हिंगोली परभणीमधून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि भंडारामधून याच म्हणजे एक मे एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी गोंदिया हा जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्याची संख्या किती आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण तालुक्या आहेत तीनशे अठ्ठावन्न त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार चौथा प्रश्न महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे पहिला ऑप्शन आहे गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे ईशान्य म्हणजे कुठे आपल्याला माहिती आहे इकडे असते पूर्व दिशा इकडे असते पूर्व इकडे असते पश्चिम त्यानंतर खाली असते दक्षिण दिशा आणि वर आहे उत्तर दिशा या पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय दिशा आहे आ न वा नी आ न वा नी हा लक्षात ठेवा आणि असा क्रम आहे आ न वा नी नी म्हणजेच ई आ म्हणजे अग्नेय ई न म्हणजे नैऋत्य वा म्हणजे वायव्य ई म्हणजे ईशान्य आणि आपल्याला इथे दिलेलं आहे गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे ईशान्य कुठे ईशान्य आहे इकडं चुकीचं आहे गुजरात हा महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला आहे त्यामुळे पहिला ऑप्शन चुकीचा झाला मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे नाही मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे त्यामुळे आपलं दुसरं विधान हे चुकीचं आहे आणि विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे हे देखील चुकीचं आहे त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार वरील सर्व किंवा वरील तीनही विधाने चुकीची आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न आहे मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना कधी झाली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न एक नोव्हेंबर एक एकोणीसशे छप्पन्न या दिवशी मुंबई या द्विभाषिक राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते विधान पूर्णपणे बरोबर आहे पहिलं विधान आहे अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे दुसरा आहे अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे तिसरा आहे अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे आणि चौथा आहे अहमदनगर मोठे शहर आहे यातलं आपल्याला पूर्णपणे बरोबर विधान निवडायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे हे विधान पूर्णपणे बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट एक मे एकोणशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते तर एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक सव्वीस आठवा प्रश्न आहे है भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात हजार पाचशे सतरा किलोमीटर एवढा समुद्रकिनारा आपल्या भारताला लाभलेला आहे जर आपण भारताची सीमा पाहिली भारताची सीमा तर भारताची सीमा ही दोन भागामध्ये डिवाईड झालेली आहे त्यातला पहिला भाग आहे भूसीमा पहिला भाग आहे भूसीमा आणि दुसरा भाग आहे जलसीमा दुसरा भाग आहे जलसीमा जलसीमाला समुद्रकिनारा असं देखील म्हटलेलं आहे भूसीमा भारताला किती लाभलेली आहे तर भारताला एकूण पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढी भूसीमा लाभलेली आहे यामध्ये सर्वाधिक भूसीमा भारताला बांगलादेश या देशाची लाभलेली आहे सर्वाधिक भूसीमा आहे बांगलादेशला किती आहे तर ती चार हजार शहाण्णव किलोमीटर एवढी आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे चीनला भारताची तीन हजार नऊशे सतरा किलोमीटर एवढी सीमा लाभलेली आहे तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे पाकिस्तानला तेहतीसशे दहा किलोमीटर आहे चौथ्या क्रमांकावर नेपाळ आहे नेपाळला भारताची एकूण सतराशे बावन्न किलोमीटर एवढी भूसीमा लाभलेली आहे पाचव्या क्रमांकावर म्यानमार आहे पाचव्या क्रमांकावर म्यानमार आहे म्यानमारला चौदाशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे सहाव्या क्रमांकावर भूतान आहे सहाव्या क्रमांकावर भूतान आहे भूतानला भारताची पाचशे सत्याऐंशी किलोमीटर एवढी भूसीमा लाभलेली आहे आणि सातव्या क्रमांकावर अफगाणिस्तान अफगाणिस्तान हा देश आहे अफगाणिस्तानला भारताची ऐंशी किलोमीटर एवढी भूसीमा लाभलेली आहे ही झाली भूसीमा जी आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर त्यानंतर जलसीमा जलसीमा जर पाहायची झाली याच्यामध्ये पण दोन भाग आहेत एक आहे भारताच्या मुख्य भूमीची सागरी सीमा ती किती आहे तर ती आहे सहा हजार शंभर किलोमीटर भारताच्या मुख्य भूमीची सागरी सीमा आहे सहा हजार शंभर किलोमीटर आणि सर्व बेटांसहित सर्व बेटांसह विचारलं सर्व बेटांसहित आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर त्यामुळे हे सगळे मुद्दे आपल्याला माहिती असायला पाहिजेत यासोबतच एखाद्या देशाची सागरी सीमा किनाऱ्यापासून किती किलोमीटर असते असं विचारलं तर एखाद्या देशाची सागरी सीमा ही किनाऱ्यापासून जवळपास बावीस पॉईंट बावीस किलोमीटर किंवा त्यालाच बारा नॉटिकल मैल असं म्हटलेलं आहे एवढी असते तर विशेष आर्थिक क्षेत्र किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन हे तीनशे सत्तर चार किलोमीटर किंवा दोनशे नौटिक मैल एवढं असतं हे सगळे मुद्दे आपण इथे लक्षात ठेवूयात नवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती ही आहे छत्तीस पर्याय क्रमांक एक आणि आजचा शेवटचा दहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कित किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे हे झाले आपले आजचे टेन पी वाय क्यूज टेन पी वाय क्यूज यासोबतच हा तुमच्यासाठीचा प्रश्न याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे प्रश्न आहे लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत सहा पाच चार की तीन याचं उत्तर हो तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे